भारतीय मजदूर संघ भारत का सबसे बड़ा केंद्रीय श्रमिक संगठन है। इसकी स्थापना महान विचारक स्वर्गीय दत्तोपंत ठेंगड़ी द्वारा की गई थी। भोपाल में 23 जुलाई 1955 को इसकी स्थापना की गई। यह देश का पहला मजदूर संगठन है जो किसी राजनीतिक दल की श्रमिक इकाई नहीं है, बल्कि मजदूरों का मजदूरों के लिए मजदूरों द्वारा संचालित अपने में स्वतंत्र मजदूर संगठन है। स्थापना के पश्चात उन्नति करते हुए ये संघ आज का सर्वाधिक सदस्य वाला मजदूर संगठन है। भारतीय मजदूर संघ का कार्य भारत के 32 राज्यों तथा 44 उद्योगों में है। यह 1991 के सदस्यता सत्यापन के आधार पर पहली बार 1996 में देश का नंबर एक मजदूर संगठन घोषित हुआ। भारतीय मजदूर संघ मजदूरों के प्रश्नों को लेकर हमेशा कार्यरत रहता है। भारतीय मजदूर संघ स्थापना दिवस के उपलक्ष्य पर भारतीय मजदूर संघ द्वारा वडगांव स्थित मैत्रीय छात्रावास चांगुना निलायम में वस्तु और साहित्य वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया। कार्यक्रम में छात्रावास में रहने वाले विद्यार्थिनियों को उपयोगी वस्तुएं तथा साहित्य वितरित किया गया। इस अवसर पर भारतीय मजदूर संघ के विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष अनिल बंडीवार, भारतीय मजदूर संघ के वर्धा वैली चंद्रपुर बल्लारपुर के अध्यक्ष पीबी पाटिल, भारतीय मजदूर संघ वर्धा वैली महामंत्री दिलीप सातपुते, भारतीय मजदूर संघ के संगठन मंत्री रमेश मून, विवेक अक्केवार, राजेंद्र राजकोंडावार, आर एम पटले, अनिल निबरट, जोगेंद्र यादव, अश्विनी दानी, वनिता मड़पुआर, अंजलि हिरुटकर, कल्पना बाम, माई कल्पल्लीवार आदि उपस्थित थे। तर आम्ही संघटनेतर्फे आमची काही सामाजिक दायित्व आहे, काही सामाजिक जबाबदारी आहेत, त्या अनुषंगाने वर्षभरामध्ये आम्ही काही कार्य करत असतो। मागच्या वर्षी बाजूराच्या थोडंसं एक आश्रमशाळा आहे, तिथं आम्ही आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दान दिलं आणि तिथं जे आश्रमशाळेमध्ये जे मुलं राहतात त्याची म्हणजे ज्यावेळेस आम्ही बघितलं त्यांचं कंडिशन, कारण तिथं जे आसाममध्ये जे मरण पावले नक्षलवादीच्या आणि आतंकवादीच्या अटॅकमध्ये जे लोक ज्यांचे आई वडील मरण पावले त्यांचे मुलं तिथं आहेत आणि त्यांच्या मुलाचं वर्षभरचं त्यांचं खर्च त्या हिशोबानं मागच्या वर्षी आम्ही संघटनेतर्फे त्यांना म्हणजे मदत केलीच, परंतु संघटनेचे कार्यकर्ते असे चंद्रपूर आणि बल्लारपूरचे जवळपास 25-30 कार्यकर्त्यांनी 5-5 हजार रुपयाची पर्सनली त्यांना मदत केली। काय संघटनेची जबाबदारी तर आहे, संघटने कार्य करत असते, परंतु एक व्यक्तिगत कार्यकर्ता या हिशोबाने आम्ही आपली जबाबदारी पार करतो। जसं यावेळेस आमचे कार्यकर्ता राजकोंडावारजी यांच्यातर्फे आम्हाला सुझाव आला आणि इथं राष्ट्रसेविका समितीच्या अंतर्गत मैत्रेय छात्रावास इथं कार्यरत आहे आणि या छात्रावासमध्ये काही मुली इथं शिक्षण घेत आहेत, त्यांना आपण काही मदत करू शकतो। त्या हिशोबाने एक प्रस्ताव आला आणि त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आम्ही एक संघटनेची एक कार्यसमिती बनवली, पदाधिकारी नियुक्त केले, त्यांना इथं पाठवलं, त्यांनी इथं येऊन चौकशी केली आणि जे त्यांना इथं आढळलं का आपल्याला तिथं जे मुली शिक्षण घेत आहेत त्यांना मदत करणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे प्रस्ताव तयार झाला आणि संघटनेचा प्रस्ताव तयार करून आम्ही संघटनेतर्फे निर्णय घेतला आणि इथं आवश्यक आहे ज्या मुली इथं शिक्षण घेतात त्या दिवशी आम्ही बघितलं त्या मुली इथं खाली दरीवर बसून इथं अभ्यास करतात, ते आम्हाला योग्य नाही वाटली आणि त्यांना बसण्यासाठी कमीत कमी चेअर असावी असं आम्हाला वाटलं।